एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। दोन ट्रकचा झालेला अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी परत एका ट्रकने आयशरला धडक दिल्याने धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील दाभरूळ जवळ अपघात घडला असून यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम 2 वर्षांपासून पूर्ण झालं असून एकेरी वाहतूक सुरू आहे, परंतु या मार्गावर दिशादर्शक फलक अनेक ठिकाणी लावण्यात आले नाही, या कारणाने अपघात होत आहेत। 2 दिवसापूर्वी चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने ट्रकला धडक दिल्यानं अपघात घडला होता। हा अपघात दोन्ही वाहनांचे चालक बघत असताना ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरच्या आयशरला धडक देऊन दुभाजकरणावरून दुसऱ्या बाजूला जाऊन ट्रक धडकला। दुर्दैवानं जीवितहानी झाली नाही। शिवाजी पाचोडे, एआयएन न्यूज, पैठण।